राहुल गांधींविरोधात हिंसक वक्तव्यांना आणि हल्ल्याचं कारस्थान रचणाऱ्यांना मोदी शहांचा छुपा पाठिंबा आहे असं समजायचं का, असा सवाल सामनातून उपस्थित केलाय. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1,00,000 अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. मोदींनी 10 वर्षात पेरलेलं विष उगवतंय अशी टीका देखील सामनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. सामनामध्ये असं लिहिलं गेलंय, गांधींवर हल्ला करणाऱ्यांना इनाम देण्याची घोषणा करणाऱ्यांना गृहमंत्री फडणवीस संरक्षण देत असतील तर या राज्यात विरोधी पक्ष सुरक्षित नाही. मोदी यांनी विष पेरलं ते उगवलंय. राहुल गांधी यांच्याबाबत भाजपा आणि त्यांच्या गोतावळ्यानं केलेली वक्तव्य भयंकर आहे. नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षात जे विष पेरलं ते कसं उगवलं याचं हे चित्र दिसतंय. आरक्षणासंदर्भात गांधी यांनी परदेशात केलेलं विधान भाजपवाल्यांनी देशात मोडून तोडून समोर आणलं. फेक नरेटिव्ह निर्माण करण्याच्या कारखान्याचे मालक मोदी शहा फडणवीस आहेत. धमकी म्हणजे राहुल गांधी यांच्या जीवाशी खेळण्याचाच प्रकार. भाजपचं मानसिक संतुलन कोलमडलंय. वरपासून खालपर्यंत या कोलमडलेल्या मनाची प्रचिती लोकांना येतीय. विरोधी पक्षनेत्याची जीभ सरकार कापणार असेल तर देशात ईदी अमीन शाही सुरू आहे हे मान्य करावं लागेल. हिंसक वक्तव्यांना आणि गांधींवरील हल्ल्याचं कारस्थान रचणाऱ्यांना मोदी शहांचा छुपा पाठिंबा आहे असं समजायचं का. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.